डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची कोर कमिटीची राज्याची बैठक पार पडली आहे. यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाच्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं असून येणाऱ्या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचं पक्षाकडनं स्पष्ट करण्यात आलंय. पुरोगामी आंबेडकरी चळवळीतील राजकारणामध्ये प्रचंड पोकळी तयार झाली आहे. दलितांचे राजकारण करणारे पक्ष जातीवादी व धर्मांध पक्षांना मदत करीत आहेत. आता दलितांचा कैवारी पक्ष राहिला नाही म्हणून दलितांच्या हक्कासाठी काँग्रेस व भाजप यांच्या विरोधात आणि दलितांची अस्मिता टिकवण्यासाठी DPI पक्ष येणाऱ्या निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे. या बैठकीमध्ये आमची राजकीय भूमिका मी डिक्लेअर करतोय, म्हणजे येणाऱ्या 2019 सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढतोय आणि पुढच्या पिढीचा एक लीडर म्हणून बीडचे अजिंक्य चांदणे यांना राज्याध्यक्ष म्हणून आम्ही घोषित करतोय. खरं तर महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा जन्म झालेला आहे, ही कार्यभूमी आहे. त्यांच्या कार्यभूमीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये टोटल सत्ता घेण्याची भूमिका आंबेडकरी विचार या पक्ष संघटनांनी कधी डिक्लेअर केलेली नाही. खरं तर बाबासाहेबांची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या विचारानं टोटल किमान महाराष्ट्राची सत्ता घ्यायला पाहिजे होती, ती कोणी घेतलेली नाही. जे RPIचे जे काही गट आहेत त्यापैकी काही गट BJP शिवसेनेशी संधान बांधून आहे, तर वंचित आघाडी निर्माण करून काँग्रेसकडे जागा मागण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि म्हणून आंबेडकर विचाराच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी अशी पोकळी महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे आणि पोकळी भरून काढण्याचं काम डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही करणार आहोत. यावेळी प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक सुषमा अंधारे, दलित चळवळीचे अभ्यासक रमेश राक्षे, पश्चिम महाराष्ट्रातील दलित संघटक नंदकुमार नांगरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते अंकल सोनवणे उपस्थित होते.